आमच्या एखादी चिवडा चिवडा लाडू बनवले ते का लाडू आहे ते जाळीचं बर हा कधी पार्सल आले म्हणून आलतो गावात ती पार्सलवाला आता नाही ती येईल इथं तुम्ही आहे ना इथं आज दिवसभर पैसे देतो तुझ्यापेक्षा तेवढे पैसे देतो त्या पार्सलवाल्याला पैसे द्यायचे ठेवतो तुझ्या मी कधी कधी डायरेक्ट भरतो कधी कधी कॅश ऑन डिलिव्हरी असते ती बर सत्याला जाते का गावात तू रोज नाही बर लय माणसं येते सप्त्याला का तिकडं सप्त्याचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यासाठी जेवणासाठी तयारी चालू आहे इथं आणि आमचं गाव आज बुधवार असल्यामुळं दुकानं आलेली आहे ती मिठाईची तिकडं चिंचेच्या झाडाखाली वर्गणी चालू आहे प्रत्येकाकडून वर्गणी मागून घेतात 2 वर्षानंतर यात्रा भरते आता होय होय मग हरी हरीन मालमत्ता लय गोळा केली बाबा ही काय खूप खूप माल कसला आहे लगा लय मोठी इस्टेट कमवली लगा हरी आम्हाला नाही लागा एवढी इस्टेट अजून क्षितिज आमच्या कसं असत वाळला मला माहित आहे पण आता आता लय मालमत्ता कमवली पैसा यायला लागला सुख यायला लागलं खात हे बरं आपण ते पडदं बसवायचे ते आणि नाही नाही पण ती मग काय करू 12-12 फुटाचे नळे मिळते वाटते 12-12 आणू आणि ती मापात आपण 2 खिडक्याला 1 बसवते आपल्याला मग आज जायचं का किती वाजता जायचं बर ह्याला ऍडमिशनच बघायचं माझं तिकडे टाकाव म्हणतो आर्याला पण काय म्हणते ती जण काही जण म्हणते ते कुठं ही शाळेत टाका त्या शाळेत टाका बघा चालू आहे आमचं नियोजन शिक्षण एकदाच असत बरोबर आहे 10-10 वेळा नसत वाढत जात शिक्षण भेटत नाही मुलांना बर मग काय करायचं नियोजन कसं करायचं उद्या का द्यायचा कलर होय कलर देऊ पडद्याचं बसवून टाकू ठेवलंय का बाटली ही पाणी त्याच आहे का ते डबा कलर आहे का साफ करायचं बरं त्या लांबी फिंबी काय भरावं लागते सगळं काही चालू 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 आता यात्रा आहे चालत मग यात्रेच्या नंतर करावं लागेल नाही करू करू लवकरात लवकर करू आणि बरं येऊ का मग मी मळ्यात माघारी मग परत जाऊ वाढेल इकडे बघा डॉनची सेवा कशी चालू आहे दोस्त बनला काय तुझा अरे ते हा अन गट्टूला राजीनामा दिला काय तो आता गट्टूला काय तरी दोस्ती लगेच तोडायची असते काय लगेच लगेच माया करतोय बरं आता तू ह्याला लय भा दोस्त बनवलाय जवळचा कुणाची हे पाय टाकून बसलो होतो बारीक गट्टू कुठं आहे गट्टूने काल मार खाल्ला हो दोस्ती तोडायची नसते लगेच गट्टू दोस्ती तोडली घर आहे मित्राच्या फुलाने मित्राने लावलेली फुलं जी होती झाड सगळे उकरू उकरू टाकले तू असं करतेत का सांग बर बघा ही नवीन दोस्त आहे आमच्या शेतीचा डॉन माझ्यासारखं मला सुद्धा लय याड होत कुत्र्यांच अजून बिहायच तरी एक पिल तू नको म्हणली त्याला दिलं पाळाय नाही तर माझं तर म्हणणं होतं 2 पाळायचे डॉन ए डॉन य इकडे गट्टू बसलो गुट्टू मागा चल तू माझा दोस्त आहे य त्यांनी तोडलं तर तोडली दोस्ती हो काय झालं ग बघ आमचं क्षितिज वर चढलं कसा खोड्या करतोय बघा ते खोडपत्री झालाय कसा आडमोडी आडमोडी लपतोय का दिसला का तुम्हाला चल खाली येडवणी करू नको खोड्या करायला नाही चल झाडावर चढला आहे वरनं काय हानलं दाखव कर मला कुठं दपली कुठे गेली पाठीत इतके लांबच काय गेली तुझ्या पलीकडे दिसते की मला पाठीच्या खाली हा
मोठी होती मी तर वर फेकली पण त्याला लागलीच नाही. बर ती काय होते माहिती आहे का, ती तू अजिबात नीट बोलत नाही त्याला, त्याच्यामुळे असं कधी मध्ये राग निघतो का नाही. बरं की नशीब वर दगड घेऊन गेला नाही. चल कांदा बरं आहे, चालू आहे आपलं. सावका सांड सांडल नाही तर दूध आणलं क्षितिजने. बर गट्टू संघ दुसरी केली का नाही आता? लय लोकांनी कमेंट केलंय की क्षितिजने लय मारलं, लय नाही मारलं, किरसुनीनं मारलं, किरसुनी लय लागत नसती का क्षितिज? बोलो बर गट्टूला. मारलं म्हणजे एक दोन किरसुने मारले त्याला, पण त्याला लागणार नाही त्याच्या कारण आता दूध दूध पेता बाळ आहे काय गट्टू? गट्टूला दूध द्यायला होय गट्टू? आवडतं म्हणून काय आता ही बाळासाठी आपण आणले? ही छोटस बच्चा आहे अजून, ती मोठा झालाय. गट्टूला ना आज नमधन ठेवतोच की आपण त्याला. ये गट्टू ये, चल गुड बॉय ये, बसला शांत. पेते दूध आता शांत, ह्याला चार चार वेळा ठेवावं लागतं दिवसात ना दूध. चार वेळा, चार पाच वेळा नाही, पाच वेळा चार ते पाच वेळा होते. नाही पिऊ दे बार काय ना द्या. काय हा 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 त्याच्यासाठी ते ही आणले, पिडीगिरी आणली छोटीशी छोट्या बाळांसाठी खात ते. म्हणे अर सकाळी हलतार घरी लगेच गेला निघून, त्याला ना आलं की काहीतरी खायला टाकत जाव. अग मग आलता मला दिसलं बाहेर कोणतरी आलत एक जण, त्याच्याकडे संघ बोलत असं बोलत तर लगेच निघून मी गेला. आज दिवसभर आबाळ असा आहे त्याच्यामुळे बरं वाटतंय, आज काम करायला पण जरा उलास आहे. ठेवलं बघा दूध, एवढं दूध लय होतं का तुला? बा ये गट्टू, गट्टू लहान बोलो आता बोलो. वर उचल म्हणजे त्याला दिसते. आला ठेवा. नाही नाही चावत नाही, कसं लय हुशार आहे गट्टू. गट्टू लय हुशार आहे त्याला, चल नाही चावत अजून. नाहीतर आता पण फोडून काढला असता दुसरं कुत्रा असतं तर कुठलं. लय समजदार आहे, लय गुन्हे बाळ आहे ना. दोस्ती जुळली पण नाही दोस्ती परत अजून. त्याला लय राग आलता कारण की ह्याला झाड लावायची आवड आहे आणि ती कंदाच्या कंद उघडून टाकलं त्याने. तरी मी तुम्हाला म्हणत होतो उघडत्या तिथं बसल बरं का, तुम्ही थांबा जरा पाऊस पडू द्या, पाऊस पडल्याशिवाय लावू नका. असू द्या असू द्या आता चला. काय काय केले काय काय नाही, हे आपल्या सुचिताच काम असेल बघ. मग नाही नाही कातरले नाही रे, कोण करायचंय तस हे गट्टू कप थांब. मग ते कोणी तरी केलं असेल, तुझ नाही तू तर नाही म्हणतो, मग सुचिताने केलं असेल. नाही मग ती तशीच असेल बाबू शिफ्टी, कोण तसं करायला लागले रे. डॉन आमचा लय अग्रेसिव्ह आहे बरं का, याला अंगाला हात लावले सुद्धा चालत नाही, लगेच गारगोर 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 करतो का रे. हा ते चालूच असतो सारखं. गट्टू माझ्या मांडीवर झोपला बघा कसा. नाही गट्टू नको बापू, ती चावायची सवय लागेल त्याला, ती तसंच आहे ते. तर झालं ना आपलं इथं, तरी झालं आता. ही थोडासा खराब कांदा आहे त्यामुळे ठेवलाय वाळायला. ए बात झाला का विचार? झाला झाला, चला चला. कसला भात केलाय आता? फोडणीचा केलाय. चला 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 खायला चला. कोण तू? त्याच्याकडे नको लक्ष देऊ, तू सरडाकडे लक्ष देऊ नको. तुय एक दिवशी नाक तोडल तुझा. हा चला चला म्हणले गट्टू कसा हजर. डॉन कुठे गेला? गेला घरी. बर वाटण येत. बर
इकडे भात केलाय स्वच्छताने झाला नाही अजून थोडस पाणी आटवावं लागलं अजून खमंग गंध यायला लागलाय आमच्या शेतीला या तिघांना पण इतका भात आवडतो की विचारून जागा आता वाजले जवळजवळ का पाच आणि यांची भात खाण्यासाठी मी ते हात धुतला ही नाही तर मला मी आता तुमच्यामुळे मला नाईला जर खावं लागतो नाही तर मी पहिलं भात खात नव्हतो आईला विचार खरंच खरंच मी लय भात खात नव्हतो विचार दिला भाताला आता तुमच्या नादाने मी खायला लागलोय बाबा नाहीतर मी खात नव्हतो भात झाली वैरण काढून थोडी काढावं लागेल अजून थोडी वैरण काढावं लागेल अजून मग परत गाय आणू पाणी पाजून बांधू वारं कसलं सुटलं होतं मला वारं सुटलं होय वा पार्सल आलं का आपलं ते पार्सल आलं का आईला फोन करायचंय का मेसेज तर आलाय म्हणून डिलिव्हरी झाली म्हणून आता घरी जर काय आलं असतं तर मग फोन अजून केला नाही आईला आईला फोन करू बर तेवढं फोन केला म्हणजे झालं कसलं वारं सुटलं होतं आपण लय वारं काय लागलं होतं पण नाही हवामान खात्याने अंदाज सांगितलं की बाबा चार पाच दोन चार दिवस आपलं ढगाळ वातावरण राहील आणि टिपका टिपका पडला तर पडलं नाही तर असं धोधो पाऊस पडण्यासारखं असं वातावरण नाही तरी पण हे अवकाळी पाऊस होतो म्हणजे होतो आणि ह्या अवकाळी पावसातच आपलं घरावर शेत उडून गेलत जून महिन्यात किती साली ग तेरा 2013 साली काय झालं बघा 5 जून तारीख होती 5 तारखेला आणि मान्सून पूर्व आम्हाला नेहमी मान्सून यायच्या आधी गडागुडी इथं आपल्या इथे चालू होते मृग नक्षत्राच्या आधी हा मृग नक्षत्राच्या आधी गडागुडी चालू होते त्याच्यातच पाऊस जोरात पडला तर पडतो आणि मान्सूनचं वारं व्हायला लागलं की आपल्या इकडे भरा 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 सह्याद्रीला ढगरी काम होते तिथं जे डोंगर रांग आहे त्या सह्याद्रीच्या घाटात पुणे फिने त्याच्या पलीकडं तिकडे ढग तिकडे रिकाम होते तिथनं ज्या बिरी 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 वाराचे सुटत रिकाम ढग पुढं 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 पळत्या आणि त्या टायमाला असंच जवळजवळ का नाही ही टाईम होता दिवस मावळायचा टाईम होता आणि ही कुण उगवती कुण बरोबर 7:30 वाजलं 7:30 पावणे 8 उगवती कुण अशी फळी निघली आबाळाची आणि मी आपलं चालू होतं बसलो होतो बापेला घेऊन बाहेर बाजूवर बसलो होतो लहान होता तेव्हा तेव्हा लहान होता लय बारका होता आणि झालं काय की अचानक पाऊस यायला लागला पाऊस यायला लागल्यावर आम्ही गेलो घरात दार ही लावून घेतलं जोरात वारं चालू होतं भयंकर वारं चालू होतं आणि अचानकच वरचं पत्र आज्यातच उडून गेलं आज्यातच उसकाटूनच निघत वरलं पाणी काय पडतंय म्हणून बघतोय जोरवर पत्राच नाही पत्र असं लांब 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 1/2 किलोमीटर वर पत्र जाऊन 1 किलोमीटर वर 3 पत्र तर गेलं 2-3 पत्र सापडलंच नाही तिथं मग तिथनं आम्ही हासवडाच्या झाडाखाली येऊन उभा राहिलो हासवडाच्या झाडाखाली परत परत भाभीच्या इथे गेलो आपण शेजारी हा आणि गेल्यानंतर मग पाऊस उघडला भाभीचं बी शेड उडून गेलं त्यांचं बेन आपण तिकडे त्यांच्याकडे जाताना त्यांचं उडलं नव्हतं जेव्हा वारं फिरलं का तेव्हा उडलं त्यांचं शेड टाईम अजून आठवतो म्हणजे काय ते आयुष्यभर आपण जवळ जन्म आहे तोपर्यंत आठवणार त्याच्यानंतर ना आदनमधन ही व्हायचं वारं यायचं का आपलं बाप्या बाजाखाली बसायचो त्याला कोणी सांगितलं होतं काय की पत्र दगड बिगड पडला डोक्यात तर मग लय अडचण मग ती बाजाखाली जाऊन मोठ्यांच्या गप्पा ऐकलेल्या तेव्हा ती किती 1.5-2 वर्षाचा असेल 2.5 वर्षाचा होता ती बघा बरोबर 10-12 वर्ष 10-11 वर्ष झाली त्या गोष्टीला अशा घटना होत्या त्या ना आणि काय एखादा दगड जर वरनं पडला किती मोठे मोठे दगड होते पत्र्यावर ठेवलेले दगड जर खाली पडले तर ती केवढ्यात पडते दगडा पत्र्या सकट सगळं दगडा सकट पत्र उडून गेलतो हा असा छत सगळा उडला होता दगडा सहित दगडे अशी 200-200 फुटावर दगड पडले होते सगळे सगळे हो 200 फुटावर दगड गेलती ती 5-5, 10-10, 15-15 किलोची दगड एवढी दगड पडली होती अवघड आहे तसं म्हणून आपल्याला रानात घर जर बांधलं ना कोण उचलतो घ्या झालं का तुमचं बोलून झालं बोलून तर दिवस मावळाय मला असं वाटतं की आता आपण वैरण तोडावे थोडीफार अजून काढावे गायला बांधावं आणि जावं मला असं वाटतंय यात्रा जवळ आली कांद्याच्या पैशात मोठ्या मोठ्या इच्छा तर काय होत नाही त्या कांदा आपला इकून या यात्रेवर उडवून टाकू आपण पैसा कांद्याचा येऊ तरी दे
तो विकून आल्याशिवाय लक्ष्मी दारात तरी घरात तरी येऊ दे आपल्या, बाहेरच्या बाहेर तिला जर उडवायचं म्हणल्यावर मग कसं काय? अहो तिला आता 2 महिने झालं दारात ठेवली आपण पण ती तसं नसतं, ती ज्या टायमाला आपल्या घरात येईन दारात आहे आपल्या दारातच आहे ती, तिला घरात घ्यायचंय आता मग तिथनं परत मग तिला पण ती 2 दिवस आणा की म्हणजे 2 दिवस आपल्या इथं मुक्काम करण ती आणि यात्रेला मग आपलं तिच्या मार्ग काढण ती. बरं करू आमच्या गावची मोठी यात्रा असते बरं का, या सगळेजण यात्रेचा व्हिडिओ सगळ्यांनी बघायला विसरू नका, सगळेजण या आमच्या गावच्या यात्रेला, सगळेजण या, सगळ्यांचं स्वागत आहे.